नमस्कार स्वामी भक्त, गुरुमाऊली विचारधन या चॅनेल वर आपले स्वागत आहे. आपणास नेहमीच असे वाटते की जीवनात भरपूर पैसा मिळावा, खूप खूप श्रीमंत व्हाव असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी बरेच जण कठोर परिश्रम करतात, परंतु ब्याजदा परिश्रम करून देखील अपेक्षित पैसा मिळत नाही. अशा वेळी आपण काही सोपे उपाय करू शकता. या उपायांमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. आपण नेहमी स्वयंपाक करताना आपण पीठ मळतो. जर पीठ मळताना त्यात काही पदार्थ मिसळले तर लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी प्राप्त होते. या उपायाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. श्रीमंत भाव असं प्रत्येकाला वाटतं. ज्योतिषशास्त्रात यासाठी काही उपाय सांगितले आहे. यामुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होते आणि धनप्राप्तीस मदत होते. असाच एक उपाय स्वयंपाकावेळी पीठ मळताना केला तर लक्ष्मीमाता भरभरून आशीर्वाद देते. चपाती बनवताना उपाय केल्यास धनाची देवता असलेल्या लक्ष्मीमातेची अपार कृपा लाभते. यामुळे घरात धन येतं. त्यामुळे पीठ मळताना त्यात काही खास पदार्थ मिसळावे. खरं तर कधीही अन्न वाया घालवू नये. यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते, कारण अन्नपूर्णा हे लक्ष्मीमातेचं रूप मानलं जातं. त्यामुळे या चुकीमुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसंच पीठ आणि चपातीशी निगडीत ज्योतिषविषयक उपाय श्रीमंत बनवू शकतात. सोपा उपाय म्हणजे चपाती बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडं तूप आणि थोडे साखरेचे दाणे मिसळावे. तूप आणि साखरेचा संबंध शुक्र ग्रहाशी असतो. शुक्र हा ग्रहधन, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानला जातो. शुक्र ग्रह शुभ असेल तर जीवनात कधीच पैशांची कमतरता भासत नाही. रोज पीठ मळताना त्यात तूप आणि साखर मिसळली तर पैशांची कमतरता भासत नाही. रोज पहिली चपाती गाईला आणि शेवटची चपाती कुत्र्याला द्यावी. यामुळे ग्रहदोष दूर होऊन देवी देवतांची कृपा लाभते. तसंच चपाती करताना सुरुवातीला तव्यावर थोडं मीठ टाकावं, त्यानंतर चपात्या कराव्यात. धनप्राप्तीसाठी हा उपाय देखील लाभदायक ठरतो. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.